नागपूर जिल्ह्यात शेती उपयोगी साहित्य वाटपात 188 कोटींचा घोटाळा, भारतीय किसान संघाचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी। विधानभवन बाहेर ठाण्यातील महिलेनं ब्लेडनं कापून घेतली नस, घराच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हट्ट, महिलेवर जीटी रुग्णालयात उपचार। दुग्धमंत्र्यांचा नवा प्रस्ताव, दूध उत्पादकांना अमान्य, शेतकरी नेते डॉक्टर अजित नवलेंची माहिती। मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी, जरांगेंचे सहकारी जालना जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवर गर्दी, तर बुलढाण्यात अर्ज भरून घेणाऱ्या तलाट्याकडून ग्रामस्थांसोबत अरेरा। नगरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको, विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। नागपुरात भाजप युवा मोर्चाचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळा जाळत जोरदार घोषणाबाजी। मनमाडमध्ये भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गंगादादा त्रिभुवन यांचं अर्धनग्न आंदोलन, सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम पूर्ण करण्यासाठी आंदोलन। अहमदनगरमधल्या उक्कल गावात महिला आक्रमक, गावठी दारूची दुकानं फोडली, गावात कायमस्वरूपी दारूबंदी करण्याची मागणी। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 5 किलो गांजा जप्त, बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाला अटक। पुण्यात झिका विषाणूचा 7वा रुग्ण आढळला, महापालिकेचं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। अकोल्यातल्या अकोटमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळली, 6 जण गंभीर जखमी।